हॅलो फ्रेंड, कशा आहात तुम्ही सगळेजण? तर स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, उद्या आहे मकर संक्रांती आणि आज आहे भोगी. तर भोगीच्या तुमच्या सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा आणि मकर संक्रांतीच्या पण तुमच्या सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा ॲडव्हान्समध्ये. तर मित्रांनो, हे बघू शकता आज भोगीचं काय काय केलं आहे घरामध्ये, म्हणजे स्वयंपाक काय काय केलेलं आहे तर मी तुमच्या सगळ्यांना दाखवते. तर हे बघू शकता, इथे केलेले आहेत बाजरी भाकरी, त्या पण तीळ लावून. तर हे बघू शकता आणि इथं ठेसा पण केलेला आहे बरं का. हे बघा, हा आहे ठेसा, काल केला होता. आणि ही आई चटणी. हे बघा, असं असतं गावाकडचं जेवण. तर हे बघू शकता, मी तुमच्या सगळ्यांना दाखवते. इथं भाकरी बनवलेली आहे. तर हे बघू शकता, ही आहे तीळ लावून केलेली भाकरी. तर आज भोगीच्या दिवशी असेच भाकरी करत असते बरं का. हे बघू शकता, इथं धुरडीमध्ये ठेवली आहे. एक आहे इथं चपाती, ती शिळीच आहे बरं का. म्हणजे असं गावाकडे असंच जेवण असतं, एकदम मस्त. कुणाकुणाला गावाकडचं जेवण आवडतं मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर चला, आता मी ना इथं भाजी काय बनवली आहे ती पण तुमच्या सगळ्यांना दाखवते. आणि हा, खास करून महिला जर बघत असेल ना हा व्हिडिओ, तर त्यांच्या सगळ्यांना समजून गेला असून भोगीच्या दिवशी काय बनवतात. तर हे बघू शकता, भोगीच्या दिवशी मिक्स भाजी बनवते, जसं की बिबे, गाजर, वांगे आणि पेरू पण असतो आणि तीळ असते. तर हे बघू शकता, मिक्स भाजी बनवली जाते आणि खास याच दिवशी ही भाजी बनवली जाते आणि मला ही भाजी खूप आवडते. तर हे बघू शकता, इथे केलेली आहे मिक्स भाजी. तर हे बघू शकता, आणि संस्कारनी जेवण केलेलं आहे आणि मामाचं आणि बहीचं जेवण राहिलेलं आहे, म्हणजे मामीचं पण जेवण राहिलं आहे. नाही, मामीला तर आज उपवास आहे, कारण ती सूर्याची पूजा नसते करत का, तर ते आहे वाटतं त्याचा रविवारचा उपवास आहे मामीला. तर चला, तर आता संस्कारनी जेवण केलं आहे, माझं पण राहिलेलं आहे बरं का जेवण. तुमच्या सगळ्यांचं झालं का जेवण? तर चला आता. हा मित्रांनो, आणि मागं मी 2-4 दिवस झाले माझी व्हिडिओ आलेच नाही आहे, तर त्याबद्दल सॉरी. आणि हा, म्हणजे माझ्या मागं काम होतं, अभ्यास होता आणि थोडं कामामुळे माझी व्हिडिओ काढणं झाली नाही, तर त्याबद्दल मनापासून म्हणजे सॉरी म्हणते मी तुमच्या सगळ्यांना. आणि आता आपले सगळे व्हिडिओ नक्की येईन आणि मी नेहमी ॲक्टिव्ह राहत जाईल. आणि ह्या आंघोळ करताना ना, म्हणजे माझ्या कानातच पाणी गेलं, तर मला एका कानाने ऐकूच आहे नाही, म्हणजे बोलूच वाटत नाही, तरी पण व्हिडिओ तुमच्या सगळ्यांसाठी काढायला लागले. म्हणजे डबल तुम्ही म्हणसान अशी वाणी, 2-3 दिवस झाले व्हिडिओच नाही आली, व्हिडिओच नाही आली. तर समजून घ्या, माझ्या मागे काम आहे म्हणून. आणि हा मित्रांनो, जर नवीन असेल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करू शकता, म्हणजे करून टाका. आणि हे बघू शकता, मामीने ना इथे चुलीवरती स्वयंपाक केला होता. तर हे बघू शकता, इथे मामीने चुलीवरती स्वयंपाक केला होता. तर आता मामी भरतचे बुटं धुवून काढत आहे, म्हणजे त्यांना नवीन आणले होते, एवढे खराब करून टाकले, कारण त्याचे शाळेमध्ये खेळ चालू होते आणि त्या खेळण्यामध्ये त्यांनी सगळे बूट खराब करून टाकले. तर हे बघू शकता, मामी इथं त्याचे बूट धुवून काढलेले शूज. तर चला, तर मला पण माझा अभ्यास करायचा आहे, तर भरपूर अभ्यास पडलेला आहे. तर चला, मी पण फटाफट अभ्यास करते आणि तुमच्या सगळ्यांना थोड्या वेळात भेटते. हॅलो फ्रेंड, कशा आहात तुम्ही सगळेजण? तर मित्रांनो, मामी गेले होते थोडंसं सामान आणण्यासाठी, म्हणजे मकर संक्रांतीचं थोडीफार शॉपिंग करण्यासाठी. तर गावातच गेलो होतो, कुठे बाहेर नव्हतं गेलो. तर हे बघू शकता, इथे मामीने काय काय सामान आणलेलं आहे. तर हे बघू शकता, इथं आणलेलं आहे हे मामीने वाण वाटण्यासाठी. आणि हे बघा, इथं हा मग पण आणलेला आहे पाणी घेण्यासाठी, आमचा फुटला होता. तर हे बघा, बघू जे संकुट त्याच्यामध्ये काय काय आहे. तर मामीने ते बांगड्या आणलेल्या होत्या, हे बघू शकता. या आणलेले हे बांगड्या, तर याच्यात बांगड्या आहे. तर चला, मी तुला म्हणजे तुमच्या सगळ्यांना कलर कोणता आहे ते तुमच्या सगळ्यांना दाखवते. तर मित्रांनो, बघू शकता, तर हा आहे कलर बांगड्यांचा, किती मस्त आहे बघू शकता. मस्त ए फुटन ती पडायला आली ना. तर हे बघू शकता, किती मस्त बांगड्या आहेत. मला तर खूप कलर आवडला या बांगड्यांचा. आणि बाकी पण भरपूर सामान आहे, म्हणजे जास्त काही दाखवते तुमच्या सगळ्यांना. तर हे बघू शकता, मेहंदीचे कोण आणले होते मी. तर हे बघू शकता, हे मेहंदीचे कोण, हे बघा, हा आहे मेहंदीचा कोण आणि हा आहे चॉप. तर हे बघू शकता, हा आहे पांढऱ्या कलरचा चॉप, खूप मस्त दिसतो ना. तर चला, आता हे बघू शकता. तर मामी पण, मामीचं काही सामान होतं, तर मामीचं सामान बघायला लागल्या की उद्यासाठी कोणतं सामान, म्हणजे कोणतं मेकअपसाठी बघायला लागल्या मामी. तर चला, आता मी तुमच्या सगळ्यांना थोड्या वेळात भेटते, कारण माझा कानना खूप दुखायला लागला आणि मला ना खरंच ऐकू येत नाही आहे, म्हणजे एकदम मी नुसतं एकाच कानाने ऐकले आणि म्हणजे बोलायला पण लागलं आणि ते कानात असं वळवळ करायला लागला. तर चला, भेटते थोड्या वेळात.
तर मित्रांनो बघू शकता इथे आम्ही ना बांगड्या सेट करून ठेवायला लागलो आहे. तर हे बघू शकता, अरे बांगड्या कुठे गेल्या, ह्या दोन एक्स्ट्रा होत्या. तर हे बघू शकता इथं बांगड्या आहे. तर ह्या इथं, तर आता या सगळ्या सेट करून ठेवू. तर हे बघा, ह्या अशा प्रकारे लावणार आहे मी. आणि ही जी बांगडी आहे ना, ही जी बँगल, तर इकडं ह्या या साईडला लावणार आहे. तर हे बघा असे छान वाटते ना, मस्त वाटते. आणि हे बघू शकता, ही नेल पेंट बघू शकता कशी. तर मला ना पहिलं वाटलं होतं की हे सेंट आहे, पण हे ना नेल पेंट निघली. कारण मी असे नेल पेंट बघितलेच नाही आहे. तर मी ना म्हणजे अशा सस्त्यावाल्या यूज करत होते, असे नेल पेंट वापरलेले आहे मी. कोणी कोणी असे वापरले मला नक्की सांगा, म्हणजे बघितलंच नाही मी असे नेल पेंट बरं का. तर हे बघू शकता इथं मामीचं सेंट आहे, मोगरा आहे, उलट पकडलं नाही.